दहा नगरसेवकांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी, पक्षाच्या विरोधात काम केल्याप्रकरणी हकालपट्टी, काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले हकालपट्टीचे आदेश. विधानसभेसाठी राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार ठरला फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील उमेदवाराची घोषणा, दीपक चव्हाण यांना उमेदवारी जाहीर. कोल्हापूर जिल्ह्यात भाजपला पुन्हा खिंडार पडण्याची शक्यता, भाजपचे नेते शिवाजी पाटील हाती तुतारी घेण्याची शक्यता, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर चंदगडमध्ये राजकीय भूकंपाची शक्यता. आदिवासी समाजाच्या मागण्यांसाठीचं उपोषण स्थगित, उद्यापर्यंत उपोषण स्थगित करण्याचा निर्णय, उद्या कोर्टाच्या निर्णयानंतर आंदोलनाची पुढची दिशा ठरणार. आमदार बबनदादा शिंदे हाती तुतारी घेणार असल्याची सूत्रांची माहिती, राष्ट्रवादीच्या बबनदादा शिंदे यांनी घेतली पवारांची भेट. भंडाऱ्यामध्ये कामगार कल्याण विभागाच्या अंतर्गत पेटी वाटप कार्यक्रम, पेटीमध्ये उपयोगी साहित्य असल्यानं महिलांची गर्दी, महिलांची चेंगराचेंगरी झाल्यानं पोलिसांचा सौम्य लाठीचार्ज. राज्यात विधानसभेसाठी काँग्रेस पक्ष ऍक्शन मोडवर, उद्यापासून काँग्रेस पक्षातील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती, उद्यापासून 8 ऑक्टोबरपर्यंत मुलाखती घेतल्या जाणार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.